शहर मध्य विधानसभासाठी भाजपातर्फे देवेंद्र कोठे यांचे पारडे जड असल्याची मोठी चर्चा आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील काही वृत्त प्रसारित झाले, यामुळे अन्य इच्छुकांनी त्याची धास्ती घेतली आहे. इच्छुकांपैकी पांडुरंग दिड्डी, अनंत जाधव, श्रीनिवास संगा, अंबादास गोरंटला व पूर्व भागातील भाजपचे कार्यकर्ते असे गुरुवारी सिव्हिल चौकातील कार्यालयात बैठक बोलावण्यात आले. देवेंद्र कोठे हे काही महिन्यापूर्वीच भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांना उमेदवारी देण्यास अनेकांचा विरोध आहे. आपल्यापैकी कोणालाही एकाला उमेदवार दिल्यास आपण पक्षाचे एकदिलाने काम करून उमेदवाराला निवडून आणू, असे म्हणाले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग दिड्डी काका यांनी देवेंद्र कोठे हे आत्ताच भाजपमध्ये आलेले आहेत, त्यांना लगेचच विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देणे निष्ठावंतांना नाराज करणारे आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर फेरविचार करावा व या चार जणांमधून एकाला उमेदवारी देण्याची मागणी यावेळी केली. पाहूया याकडे भाजपचे श्रेष्ठी काय निर्णय घेतील. काय नाही, सर्वप्रथम की भारतीय जनता पार्टीकडे ही जागा सोडून घ्यावी यासाठी भारतीय जनता पार्टी गेले अनेक दिवस प्रयत्न करत आहे आणि त्याच्यात काहीतरी आशादायी प्रयत्न वाटत आहे. त्याच्यामुळे सर्व कार्यकर्ते येत आहे आणि भारतीय जनता पार्टीला जागा सोडून घ्यावी अशी त्यांची भावना वाटत आहे आणि कार्यकर्त्यांना याला आपण संधी द्यावी अशी या सगळ्यांची भावना होती. साधारणपणे 5 जण कार्यालयात उपस्थित होते. त्यांच्या कोणालाही उमेदवारी द्या आम्ही भारतीय जनता पक्षाला उमेदवार असतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धनंजय काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणजे 2 मंडळाचे अध्यक्ष गिरीश भक्तूर आणि संतोष मंडगाम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जे इच्छुक उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार म्हणजे गोरंटा भाषिक समाज या सर्वांनी ताकद लावून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून दिलेली आहे. तसंच माझे एक पार्टीला एक विनंती आहे की जे कोणी हिंदुत्वाच्या विचारावर चालणारा आहे तो व्यक्तीसोबत आम्ही पूर्णपणे आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र आहोत. कुठल्याही व्यक्तीला विरोध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो आहे. काल काही माध्यमांमध्ये जे खोटी बातमी लागली म्हणजे चुकीची बातमी लागली ते लागायला नको होतं, पण त्या गोष्टीला आम्ही तर समर्थन देत नाही. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. भारतीय जनता पार्टीने जे काही उमेदवार हिंदुत्वाचा विचार करणाऱ्या व्यक्तीला देईल त्याला आम्ही पूर्णपणे समर्थन देण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा केले. अनेक वर्षापासून किंवा मागील अनेक वर्ष दीड वर्षात लोकसभेत तुम्ही बघितला असाल, लोकसभेत सगळेजण धावपळ केली आहेत. शहर मध्यमधले नाही, पुरा सोलापूरमधल्या प्रत्येकांनी भारतीय जनता पार्टीसाठी जीवापासून पाड काम केलेलं आहे. त्या उद्देश लक्षात घेऊन आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत की भारतीय जनता पार्टीत कुठल्या प्रकारचं भेदभाव होऊ नये किंवा कुठल्या प्रकारचं राजकारण होऊ नये. व भारतीय जनता पार्टी हे एक कार्यकर्त्याची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी एका कार्यकर्त्याला न्याय देईल या विश्वासाने आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत. व येणाऱ्या महापालिका आता विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही इथं मध्यमध्ये फडकवणार आहे व जे वरिष्ठांचे जे आदेश असेल ते आम्हाला सर्वांना मान्य आहे. नमस्कार. उपस्थित आपले शहराचे अध्यक्ष धनंजय काळे, चिंचोक पांडुरंगकर दिड्डी, श्रीनिवास संगाजी, अंबादास गोरंटाजी, अंजली साहेब व्यासपीठावर सर्व आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते, नगरसेवक, मार्गदर्शक, बंधू, सर्व बंधू. मी या ठिकाणी सर्वप्रथम या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष, या शहराचे अध्यक्ष धनंजय काळे, दोन्ही अध्यक्ष यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपण ही जागा भारतीय जनता पक्षात सोडण्यासाठी जे प्रयत्न केला तुम्हाला रस्त्याला यश येत आहे, त्यामुळे मी तुम्हाला सर्व विनंती करतो या तिघांचं सर्वप्रथम आपण अभिनंदन करतो. अध्यक्ष साहेब तुम्हाला यश आल्या, जागा सुटली आहे. उमेदवार आज होईल उद्या होईल माहीत नाही. तुमच्याकडे प्रामाणिक अपेक्षा आहे. हे सर्व प्रसिद्ध राष्ट्रवादी कार्यकर्ते हिंदुत्ववादी विचारच्या आपल्या पक्षाशी प्रामाणिक 25-30 वर्षाचे काम करतात. पक्षासाठी ज्यांनी केसेस घेतल्या अंगावर, ज्यांनी पक्ष अडचणीच्या काळात होता त्या काळात या लोकांनी संघर्ष केलाय. सगळं तयार झाले, आपल्या घरच्या लेकराला मोठं करा, बाहेरच्या लेकराला अंगण करू नका. आम्ही कोणाच्या नाव